आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडून रामपूर येथे दुर्गा आरती, रामपूर तालुका चिकोडी येथील नवरात्र उत्सव तरुण मंडळात प्रस्थापित करण्यात आलेल्या दुर्गा देवीची महाआरती आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडून करण्यात आली. यावेळी महिलांच्याकडून हळदी कुंकू, ओटी भरणी आणि महाप्रसादाचे वाटप असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडून विधिवत पूजा करण्यात आली, त्यानंतर देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निप्पाणीचे माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सर, निप्पाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयवंत भाटले हे उपस्थित होते. यानंतर उपस्थित मान्यवरांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, गेल्या 14 वर्षापासून नवरात्र उत्सव कमिटीकडून विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत, पण 2 वर्षात कोरोना महामारीमुळे सर्व सण बंद करण्यात आले होते, त्यामुळे नागरिकातून हिरमोड झालेला होता. पण आता पुन्हा सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असून नागरिकांनी स्वतःची काळजी घेत सण साजरा करावेत. काळजी घेणे ही एकमेव कोरोनावर इलाज असून ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी येणे टाळावे असे सांगितले. प्राध्यापक सुभाष जोशी सर म्हणाले, नवरात्र उत्सव साजरा करण्यासह समाज उपयोग कार्यक्रम राबविणे हे प्रत्येक मंडळाने केले पाहिजे, त्यामुळे हा सण साजरा करण्यामागचा उद्देश सफल होतो. रामपूरच्या नवरात्र उत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली असून यांचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. यावेळी गणेश हुक्केरी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रामपूर गावातील सर्व महिलांची यावेळी हळदी कुंकू देऊन विधिवत ओटी भरण्यात आली. रात्री उशिरापर्यंत महिला, तरुणी, तरुण दांडिया गरबा खेळत होते. यावेळी देवीच्या दर्शनासह महिला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे लाभ घेतले. यावेळी ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष अलका पवार, तात्यासाहेब बंकापुरे, सचिन पवार, अण्णासाहेब तांदळे, शशी नेसरे, सूरज कुंभार, शशी मदने, गोविंद पवार, जितू कत्ते, उत्तम तांदळे, बाळू नावलगी, सचिन संकपाळ आदींसह भाविक, महिला, तरुण मंडळातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच नवरात्र उत्सवामुळे रामपूर येथील वातावरण भक्तिमय बनले आहे.